वक्फ बोर्ड कायद्याविरोधात सोलापुरामध्ये सभेचं आयोजन करण्यात आलंय. भाजप आमदार नितेश राणे, तेलंगणाचे भाजपचे खासदार टी राजासिंग हे यासाठी उपस्थित आहेत. सभेआधी मोर्चाला सुरुवात होणार आहे. राज्यात 9 सभा याबद्दलच्या होणार आहेत. आपण अधिकचे अपडेट जाणून घेऊ. आफताब शेख आपल्यासोबत आहे. आफताब. दीपक, सोलापुरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सध्या मी उभा आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकातलं हे दृश्य आहे आणि अगदी भगवमय वातावरण जे छत्रपती शिवाजी महाराज चौकातलं झालेलं आहे. हे दृश्य आहे आणि अगदी भगवमय वातावरण शिवाजी महाराज चौकातलं झालेलं आहे. वक्फ बोर्ड कायद्याच्या विरोधामध्ये भाजपचे तेलंगणातील आमदार टी राजासिंग ठाकूर आणि भाजपचे महाराष्ट्रातील आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये एक सभा जी आहे ती हिंदू जनाक्रोश मोर्चा नावानं जी आहे ती सोलापूरमध्ये होती आणि त्याची मोर्चाची सुरुवात जी आहे ती सोलापुरातल्या या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून होणार आहे. अगदी काही वेळामध्ये या मोर्चाला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी आमदार नितेश राणे आणि आमदार राजासिंग ठाकूर या दोघांचंही आगमन जे आहे ते सोलापुरातल्या या छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेलं आहे. शेकडोंच्या संख्येनं तरुण जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आहेत आणि आपण जर या ठिकाणी बघत असाल तर हिंदू जन आक्रोश मोर्चाचा फलक जे आहे ते या ठिकाणी समोर असलेल्या गाडीवरती लावण्यात आलेला आहे आणि त्याच्यावरती लिहिण्यात आलं एक पीडित बंधू साथीला लाखो हिंदू सकल हिंदू समाज सोलापूर अशा पद्धतीचं बॅनर जे आहे ते या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. या सगळ्या मोर्चेकरांची मागणी आहे प्रामुख्यानं की वक्फ बोर्ड जो कायदा आहे तो रद्द करण्यात यावा अशी मागणी जी आहे ती या मोर्चाच्या माध्यमातून केली जाणार आहे. आमदार नितेश राणे हे सोलापुरात दुपारी आल्यानंतर वक्फ बोर्डच्या संबंधातली काही ज्या जमीन आहेत किंवा काही जमिनींवरती शासकीय जमिनीवरती जर कोणी मुस्लिम कुटुंबियांनी किंवा इतर धर्मीयातील लोकांनी जर आक्रमण केलं असेल त्या आक्रमणाची पाहणी जी आहे अतिक्रमणाची पाहणी जी आहे ती नितेश राणे यांनी केलेली आहे आणि हे अतिक्रमण हटवण्यात यावं अशा पद्धतीची मागणी जी आहे ती या निमित्तानं केलेली आहे. आणि आत्ता सूत्रांच्या माहितीमधून जी माहिती आत्ता कळते की केवळ हा एकच मोर्चा असा नाही आहे जी सोलापुरात होत आहे तर केवळ महाराष्ट्रभरात 9 एकूण सभा ज्या आहेत ते राजासिंग ठाकूर आणि नितेश राणे यांच्या होणार आहेत. सोलापुरातून या मोर्चांची या सभेची सुरुवात होती आहे. सूत्रांकडून जी माहिती मिळते सोलापुरातून या मोर्चांची या सभेची सुरुवात होती आहे आणि महाराष्ट्रभरात एकूण 9 सभा ज्या आहेत त्या या निमित्तानं होणार आहेत आणि वक्फ बोर्ड कायदा रद्द करण्यात यावा अशी मागणी जी आहे ती प्रामुख्यानं भाजपची होती आणि त्यानिमित्तानं हा मोर्चा सोलापुरात आपल्याला होताना दिसतोय. दीपक. आफताब, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. सभेबद्दलचे अपडेट जाणून घेत राहू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.